व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। राहता शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिवाळी निमित्त एकलव्य नगर या ठिकाणी गरजूवंतांना फराळाचं वाटप करण्यात आलंय। ही दिवाळी गोड करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छोटासा उपक्रम हाती घेऊन प्रभाग क्रमांक 12 मध्ये 200 कुटुंबांना 1 किलोचा चिवडा, शेव लाडू, करंजी आणि शंकरपाळे असे पाकिट बनवून ते वाटप केले। यावेळी तालुका अध्यक्ष राजेश लुटे, जिल्हाध्यक्ष विजय मोगले, सुधाकर वाघमारे, गणेश जाधव, लक्ष्मण कोटकर, दीपक सोळंकी, पोपट निकम, साई गायकवाड, विजय सोमवंशी, प्रसाद महाले, दत्तू मंडलिक, गणेश गाडेकर, अजिंक्य गाडेकर, आदित्य घोडके, आदित्य सदाफळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित। नवनिर्माण सेना, विद्यार्थी सेना, उत्तर अहमदनगर तसेच राहता शहर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहता तालुका यांच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सर्वांनी एक उपक्रम हाती घेतलेला आहे। त्यामध्ये आम्ही एक काही ठिकाणी राहता शहरामध्ये ज्या ठिकाणी गोरगरीब जे हातावरचे लोक आहेत की ज्यांना सध्या कोरोनाच्या या महामारीच्या रोगांमध्ये जे लॉकडाऊन झालं आणि त्या लॉकडाऊनमुळं लोकांचा रोजगार हा थांबलेला असून त्यांना दिवाळी करणं हे अशक्य झालेलं आहे। सणासुदीच्या ऐन काळामध्ये त्यांची रोजंदारी बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येत असते आलेली आहे आणि त्यामुळं आम्ही एक असं ठरवलं सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी की आपण यावेळेस एक वेगळ्या विविध प्रकारे दिवाळी साजरी करू जी आपल्याला म्हणजे आपण स्वतः त्यांच्यासोबत जर दिवाळी साजरी केली तर आपल्याला एक प्रकारचं समाधान लाभेल। म्हणून विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्री विजय मोगले यांनी असं ठरवलं की आपण फराळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी एकलव्य नगर या ठिकाणी तसंच ह्या वॉर्डामध्ये म्हणजे 12 नंबर वॉर्ड जो आहे यामध्ये आपण सर्वांना फराळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेऊ। आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण राहता शहर व राहता तालुक्याच्या वतीने आम्ही एक छोटासा उपक्रम हाती घेतला। लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनासारख्या भयंकर आजारातून सुखरूपपणे सर्वजण आपण बाहेर पडलो तर समाजाचं काहीतरी देणं लागतं या नात्याने एक दीपावलीनिमित्त लक्ष्मी महापूजनासाठी फराळाचा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्व पदाधिकारी आम्ही एक असं ठरवलं की आपले जे गरीब कुटुंबाचे बांधव आहेत त्यांचाही दीपावली गोड सण हा साजरा झाला पाहिजे म्हणून करंजी, लाडू, शेव, चिवडा, शंकरपाळी अशा पदार्थाचं 1 किलोचं पॅकेट असे 200 कुटुंबांना एकलव्य नगर या ठिकाणी माळी गल्ली सुतार गल्ली प्रभाग क्रमांक 12 या ठिकाणी आम्ही हा फराळाचा वाटपाचा कार्यक्रम घेतला। आमचे सर्व मनसेचे पदाधिकारी यांनी एक अशी संकल्पना पुढे आणली की बाकीकडं खर्च करण्यापेक्षा ह्या गोरगरिबांची दिवाळी साजरी झाली पाहिजे या हेतूने हा दिवाळीचा फराळाचा वाटायचा कार्यक्रम आम्ही सर्वांनी घेतला। यामध्ये सर्व मनसे सैनिक व एकलव्य नगरमधले परिसरातले नागरिक सर्वजण या ठिकाणी आलात, मी सर्वांचे आभार मानतो आणि दीपावलीनिमित्त सर्वांना आपल्याला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो। प्रतिनिधी अजय जाधव, ओएस न्यूज, राहता।